महायुतीच्या वतीनं कागलमध्ये कागल गढिंगलज कागल आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राध्यापक संजय मंडलिक यांना खासदार करून कागल तालुक्याचा सन्मान आणि स्वाभिमान जपूया असं आवाहन केलं मंडलिक आणि मुश्रीफ ही दोन नावं वेगवेगळी होऊच शकत नाहीत आम्ही अनेक एक वर्ष एकत्र काढली आहेत दुर्दैवानं काही मतभेद झालेही परंतु मनातील आत्मीयता आणि जिव्हाळा कधीच कमी झाला नसल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं कागल गढिंगलज आणि उत्तूर विधानसभा मतदारसंघातील मताधिक्यच प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयाकडं नेणारं ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला महायुतीचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी यावेळी बोलताना कागल तालुक्यात विकासाचं राजकारण करण्यासाठी स्पर्धा असते पण कागल तालुक्याचा खासदार होत असताना तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली आम्हीही राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचे वारसदार असून जिल्ह्याच्या विकासासाठी आठशे कोटी रुपयांचा निधी माझ्या माध्यमातून दिला असल्याचं मंडलिक यांनी सांगितलं यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीण सिंह पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील गिजवणेकर भाऊ फराकटे कागल विधानसभा अध्यक्ष वसंतराव धुरे बिदरीचे माजी संचालक प्रवीण सिंह भोसले प्राध्यापक सिद्धार्थ बन्ने नितीन दिंडे विकास पाटील कुरुकलीकर संजय चितारी यांनी मनोगत व्यक्त केली